क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद कार्यालय पालघर व वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धा 2023 या स्पर्धेचे आयोजन गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट 2023 या कालावधीत जुने विवा महाविद्यालय शेजारील मैदान विरार पश्चिम येथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी सकाळी 11 वाजता आयुक्त तथा प्रशासक वसई विरार शहर महानगरपालिका अनिल कुमार पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. पालिका उपायुक्त माजी नगरसेवक नगरसेविका यावेळी उपस्थित होते. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य क्रीडा जिल्हा परिषद कार्यालय पालघर व वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजित करण्यात आलं असून या स्पर्धेत 96 संघ सहभागी झाले आहेत. यात 14 वर्षाखालील मुले तसेच 17 वर्षाखालील मुलामुलींचा सहभाग आहे. पालिका क्षेत्रातील खेळाडूंना पालिकेकडून नेहमीच प्रोत्साहन दिलं जात असून 2 कोटींपेक्षा जास्त मदत या खेळाडूंवरती पालिका करत असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांनी दिली आहे. सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा आपण इथं महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा संस्था यांच्या माध्यमातून आपण वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबवतो आहे. या ठिकाणी साधारणतः 96 संघांनी भाग घेतलेला आहे. त्यामध्ये 14 वर्षाखालील मुलं तसेच 17 वर्षाखालील मुलं आणि मुली यांनी देखील या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी 14 संघांनी जास्तीचा सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे. आणि तसं बघितलं 2022 मध्ये साधारणतः या सगळ्या क्रीडापटूंनी किंवा क्रीडा संघातील सदस्यांनी जवळजवळ 16,000 पेक्षा जास्त मुलामुलींनी या विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील आपण क्रीडा साहित्य असेल किंवा इतर काही मदतीच्या स्वरूपात जी आपण आर्थिक मदत करतो ती साधारणतः 2 कोटीपेक्षा जास्त एवढी आहे. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील आपण क्रीडा साहित्य देणं असेल, चेसचे काही बोर्ड देणं असेल, कॅरमचे बोर्ड देणं असेल, त्याचप्रमाणे इतर क्रीडा साहित्य देणं असेल त्याकरता भरीव योगदान दिलेलं आहे. आणि विविध प्रकारच्या स्पर्धा या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये येथील आमचे आमदार महोदय आदरणीय हितेन राप्पा ठाकूर तसेच क्षितीजदादा आणि राजेश पाटील तसंच इतर आपले सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून नागरिकांच्या आणि क्रीडा शिक्षकांच्या सहभागातून आपण राबवित असतो. जे काही खेळाडू नैपुण्य दाखवतात म्हणजे विभाग स्तरावर असेल, राज्यस्तरावर असेल, राष्ट्रीय स्तरावर असेल, त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या खेळाडूंना जर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचं असेल त्याकरता आर्थिक मदतीची नक्कीच गरज असते. त्याकरता शासन तर मदत करतंच पण त्याच पद्धतीने महापालिका देखील विविध टप्प्यांवर त्यांना मानधन देखील देत असतं, क्रीडा साहित्य देखील देत असतं आणि आवश्यकता असेल तर त्यांना आपल्याला स्पॉन्सरशिप देखील काही आपल्या कंपनीज असतील, काही दानशूर व्यक्ती असतील त्यांच्या माध्यमातून देण्यासाठी महापालिका सतत प्रयत्न करत असते.